नमस्कार, माझं नाव सुप्रिया. मी SCU NSS ची व्हॉलंटियर आहे आणि आम्ही विंटर कॅम्पसाठी गुहिनी हे गाव निवडलं आहे आणि इथे आम्ही गावकऱ्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करून देतो आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या शाळेचं काम करतो आहे, शाळेची दुरुस्ती करतो आहे, त्याचप्रमाणे त्यांना सोपपीट्स काढून देतो आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या कमानीचं देखील काम करतो आहे आणि इथे गावकऱ्यांसोबत राहून आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन करून आम्हाला खूप मजा येते आणि होप सो नेक्स्ट इयरसुद्धा आम्ही इथेच येऊ आणि एवढीच मजा करू. नमस्कार, मी चैतन्य आंबेकर, NSS चा व्हॉलंटियर आहे आणि आम्ही यावेळेस आमच्या विंटर कॅम्पमध्ये गोहिनी ह्या गावाची निवड केली होती आणि ह्या गावामध्ये आम्ही विविध कामे केली आणि त्यामधीलच हे एक कमाणीचं एक काम आहे. कमाणीमध्ये आम्ही ती कमाण रंगवण्याचं काम हाती घेतलं आहे. कमाणीचं काम 2 दिवस झाले सुरू आहे आणि आत्ता जवळपास कम्प्लीट होत आलेलं आहे. माझं नाव आहे प्रणव वस्के आणि आपला गोहिनीमध्ये कॅम्प आलेला आहे 7 दिवसाचा. आज 6वा दिवस आहे आणि हे गाव एवढं भारी आहे. खूप मजा आली इथं काम करायला. आपण इथं स्वच्छ खड्डे काढले, आपण इथं अंगणवाडी, प्रायमरी, सेकंडरी सगळं पेंट केलं एकदम चकाचक. तिकडची भिंत शाळेची ती पण रंगवली आहे. आपण बघतोय, आपण आता पोरांचं नाटक बसवतोय. आपले पण पोरांचे पथनाट्य झाले 4-5 दिवस, खूप भारी झाले आहेत आणि आता पोरं नाटक करणार आहे लवकर. गावात दारूचा जास्त प्रॉब्लेम आहे म्हणून आता दारूबंदीचं नाटक पोरं उद्या सगळ्या गावासमोर करणार आहे आणि ते नक्कीच सगळ्यांना आवडत. गोहिनी रॉक्स, SCU NSS रॉक्स. नमस्कार, मी प्राची सत्ता, आर्ट कॉर्डिनेटर ऑफ सेवर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आमच्या या दिवाळी शिबिरामध्ये आम्ही आर्टसोबत काही गोष्टी ॲड केल्या आहेत. त्यामध्ये आम्ही गावामध्ये स्पोर्ट्स लिहिलेले आहेत घराघरामध्ये आणि अंगणवाडी रंगवण्याचं, परत पहिल्या साथीच्या सर्विसेस स्कूल आहे ते रंगवण्याचं काम आम्ही घेतलं आहे. आता आम्ही अंगणवाडी रंगवत आहोत, बाहेर पण रंगवले आणि अशी टीम बनवते की मुलांना ते बेटर झाली की समजण्यासाठी त्यांना शिकण्याची आवड निर्माण होईल की अंगणवाडी आम्ही रंगवत आहोत. त्यामध्ये आम्ही पताके वगैरे लावले आहे, समोर निसर्गचित्रांचा देखावा केला आहे आणि आमची टीम जी कंटिन्युअस यामध्ये कामं करते नंतर आवाजची तयारी होता नंतर आवाजची तयारी आहे. मी अंजली कासर, SCU NSS ची मेंबर आहे. गेल्या 7 दिवसापासून NSS चा विंटर कॅम्प चालू आहे गुहिनी गावामध्ये. गावामध्ये भरपूर काही कमतरता होत्या, त्याच्यात भरपूर काही काम केले व्हॉलंटियर्सनी. अराऊंड 150 व्हॉलंटियर्स होते आमचे. गावामध्ये सोलर पॅनलची दुरुस्ती, शाळेची दुरुस्ती, शाळेमध्ये कलरिंग केलेलं आहे, स्वच्छता, आत्ता पाठबंधा बांधलेला आहे, असं भरपूर काही काम केलेलं आहे व्हॉलंटियर्सनी. परत नमस्ते, मी पंकज पाटील. हे जे गुहिनी गाव आहे हे आपण 3 वर्षासाठी ॲडॉप्ट केलेलं आहे आणि 3 वर्षासाठी गावामध्ये ज्या ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे गावची एक ब्लूप्रिंट बनवलेली आहे आणि त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातल्या गोष्टींची सुरुवात ही ह्या कॅम्पपासून झालेली आहे. या कॅम्पमध्ये पहिल्या दिवसापासून शोष खड्डे म्हणजे सोपपीट्स, त्याचप्रमाणे प्रायमरी, अंगणवाडी, हायस्कूलचं कलरिंग काम, 8वीचा वर्ग हायस्कूलचं रिकन्स्ट्रक्शन आणि कलरिंग, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती, त्याचबरोबर येथील लोकांना रोजगारविषयक वेगवेगळं प्रशिक्षण देऊन आणि इथल्या रोजगाराला एक नवीन चालना देऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार ह्या भागामध्ये बनवता येतील यावर बरेच वेगवेगळे प्रकल्प इथं राबवले जाणार आहेत आणि त्याविषयीची प्राथमिक पूर्वतयारी जी आहे ती इथं केलेली आहे. त्याचप्रमाणे मागच्या 2 दिवसांमध्ये इथं प्राथमिक आरोग्य शिबिर आणि दंत तपासणी असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं झालेले आहेत आणि या शिबिरानंतर संपूर्ण गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सर्वेक्षण करून त्याचं अॅनालिसिस केलं जाणार आहे आणि त्या अॅनालिसिसचा वापर इथून पुढं भविष्यामध्ये या गावामध्ये कोणकोणते वेगवेगळे प्रकल्प राबवले जातील याविषयी त्याचा वापर होणार आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात पुढच्या 3 वर्षामध्ये हे गाव कसं सुजलाम सुफलाम होईल आणि या गावाचं कसं स्वर्ग किंवा नंदनवन होईल हे आपल्याला पाहायचं आहे. यासाठी आपल्या सगळ्यांच्या सोबत लोकांचा सहभाग कसा वाढेल ह्या दृष्टीवरही भर देणार आहे. धन्यवाद. फ्रेंड्स, मी
मी अपेक्षा खळेकर आणि हा मी एक एन एस एस व्हॉलंटियर आहे. हा माझा पहिला ऑफिशियल कॅम्प आहे. खरं तर कॅम्पला येण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड होते, परंतु इथं आल्यानंतरची जी एक्साइटमेंट होती ती काहीतरी अविस्मरणीय असंच म्हणावी लागेल. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मोहिनी या गावात येऊन खूप सारी कामं केले, मग स्कूल रिनोव्हेशन असो, स्कूलमध्ये जाऊन स्वतः मुलांना शिकवणं असो, आमच्या 150 युनिटसाठी खाणं स्वतः बनवणं असो, त्याचप्रमाणे शोष खड्डे बनवणं, बंधारा बनवणं, अशी वेगवेगळी कामं होते. पंकज दादाने आम्हाला वेगवेगळ्या टीम्समध्ये ग्रुपिंग सेपरेशन केलं होतं आणि प्रत्येक टीम प्रत्येक नव्या दिवसाला एक नवं काम करत होती, त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक कामाचा अनुभव येत होता. कुणाला जसं झालं नाही की एक काम परत परत रिपीट होत होतं, त्यामुळे आमच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. माझा सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स स्कूलमध्ये शिकवण्याचा आणि किचनमध्ये जेवण खाणं बनवण्याचा होता. खरं तर घरात किचनमध्ये कधी न जाणारी मुलगी जेव्हा स्वतः किचनमध्ये जाऊन मुलांसाठी बनवते, त्यावेळी ते काहीतरी वेगळीच फिलिंग असते. जनरली आपण चवीपेक्षा उदरम भरणम हाच आपला मंत्र असतो किंवा मोठा असतो, परंतु बंधाऱ्याची कामं करून आल्यानंतर, सोपीटची कामं करून आल्यानंतर, कॅम्पचं खाणं खाणं आणि त्यानंतरची ती येणारी झोप हे काहीतरी वेगळंच मिश्रण असतं. परंतु झोपूत सुद्धा दिलं जात नाही, कंटिन्यू वर्किंगमध्ये ठेवलं जातं. व्हॉलेंटियर्स ॲक्टिव्हिटी जेवणानंतर घेतल्या जातात, ज्यात की प्रचंड 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 जास्त मजा येते. आज माझा कॅम्पचा लास्ट शेवटचा दिवस आहे आणि हे गाव दुसऱ्यांचं नसून आता माझं स्वतःचं गाव असल्यासारखं झालंय. ही जागा सोडून जाऊ वाटत नाहीये. हे मुलं आमची मुलं झालेत, हे घरं आमची घरं झालेत. गावातल्या लोकांनी आम्हाला इतका छान प्रतिसाद दिलाय, इतकं जास्त चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय. अक्षरशः आमच्या आंघोळीची व्यवस्था करणं असो, आमच्या जेवणाला सुद्धा ते आम्हाला स्वतःहून यायचं आणि घेऊन जायचं की जेव्हा जेव्हा, त्यामुळे एक वेगळं नातं तयार झालं. ते म्हटलं जातं ना, रक्तांच्या नात्यांपेक्षा प्रेमांची नाती खूप काहीतरी वेगळं शिकून जातात आणि वेगळी असतात. तर मला असं वाटतं की या गावात येऊन मी अशी प्रेमाची नाती बनवलेत आणि हा काळ माझ्यासाठी लाईफ टाईम पूर्ण आयुष्यासाठी अविस्मरणीय आहे. थँक्यू एन एस एस की मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि माझ्या जीवनाच्या पुस्तकात हे 7 दिवस आणले. सो थँक्यू सो मच.